महानगरपालिकेला हे आदेश देण्यात येतील का की त्यांच्या अशा पद्धतीचे जेवढे भूखंड आहेत त्याचा विकास होऊन डॉक्टरांची व्यवस्था असेल, स्टाफ क्वार्टर्स असतील किंवा प्रकल्प बाधितांसाठी जी भूखंड असतील ते महानगरपालिकेने विकसित केले पाहिजेत, यासाठी त्यांना सूचना देणार का? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो विषय परागवणेजींनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, पहिल्यांदा तर ही वस्तुस्थिती आहे की त्यांना नोटीस दिली आहे पण त्यांना काढण्याचा वगैरे काही प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की विलगीकरणाकरता हे टेनामेंट देण्यात आले होते आणि त्याच्यानंतर मग महानगरपालिकेने आपले डॉक्टर्स त्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था केली. मुळातच आपल्याला याची कल्पना आहे की बीडीडी चाळीचं काम आपण सुरू केलंय आणि त्याचं एक मोठं इंटरेस्ट बर्डन आपल्यावर आहे, म्हणजे आपण जेवढं त्याला उशीर करू तेवढे त्याची वायबिलिटी ही संपत जाणार आहे. कारण एवढा मोठा पैसा आपण हा बँकेतनं घेतो, आपण तो कर्जानी घेतो, त्यातनं सगळं रिडेव्हलपमेंट आपण त्या ठिकाणचं उभं करतोय, म्हणून तिथल्या लोकांना तात्काळ ट्रान्झिट कॅम्प देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून महानगरपालिकेला आम्ही सूचना केल्या आहेत की त्यांनी त्यांच्याकडे अनेक व्यवस्था आहेत, त्या व्यवस्थांच्या माध्यमातून त्यांनी या डॉक्टर्सची व्यवस्था करावी. आम्ही तोपर्यंत त्यांना काढणार नाही आहे. महानगरपालिकेने त्या ठिकाणी मान्य केलं आहे की अशा प्रकारचे त्या ठिकाणी व्यवस्था हे ते करतील. आता दोन हॉस्टेल KEM करता आणि नायर करता रेडी आहेत, दोन्ही तयार झालेले आहेत आणि MCGMनी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता या सगळ्या डॉक्टर्सला पुढच्या 2 महिन्यामध्ये त्या जे 2 तयार झालेले हॉस्टेल्स आहेत त्या ठिकाणी शिफ्ट होण्याची सूचना केलेली आहे, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात येईल. आपण जो दुसरा मुद्दा मांडला हे खरं आहे की मोठ्या प्रमाणात ट्रान्झिट किंवा अशा प्रकारची व्यवस्था ही वेगवेगळ्या प्रकल्पांकरता लागते आणि म्हणून महानगरपालिकेने आता मोठ्या प्रमाणात ट्रान्झिट तयार करण्याकरता काही योजना हातामध्ये घेतलेल्या आहेत. मला असं वाटतं की पुढच्या 2-3 वर्षामध्ये एक मोठा ट्रान्झिटचा स्टॉक हा महानगरपालिकेकडे देखील तयार होईल. त्याकरता त्यांनी आपल्याला माहिती आहे एक स्पेशल डिस्पेन्सेशन तयार केलं आहे की ज्या डिस्पेन्सेशनमध्ये अशा प्रकारचे ट्रान्झिट तयार केल्यानंतर विकासकाला ॲडिशनल FSI मिळतो, TDR मिळतो, वेगवेगळ्या सवलती मिळतात. तर त्यातले बरेच प्रकल्प हे साधारणपणे महानगरपालिकेने आता नुकतेच सुरू केलेले आहेत, त्यामुळे तो आपण सांगितलेली जी सूचना आहे त्या सूचनेवर महानगरपालिका काम करते.